सिद्धेश्वरच्या प्रार्थना गुरु या ठिकाणी आज ज्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी तो श्रीफळ आपण वाढत होतो भगवंताला सांगू की सगळ्यांना तशी चांगली आम्हाला कामाला चांगली योजना देऊन या ठिकाणी काम व्यवस्थित पार पडेल आपल्याची प्रार्थना असावी आणि नारे पार्वती सिद्धेश्वर महाराज की जय. सुधागड तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालंय, काय सांगाल? आज सुधागड तालुक्यामध्ये जी विकास कामं होती त्याच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय आमदार आदरणीय अनिकेत भाई तटकरे आणि त्यांच्याबरोबर आपल्या पेन रोहा सुधागडच्या विधानसभा अध्यक्ष गीताताई पार्लेच्या यांच्या माध्यमातून करत असताना या ठिकाणी ही विकास कामं जी मिळाली आहेत ते आदरणीय तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रयत्नाने हा भरीव निधी खासदार निधीच्या माध्यमातून या ठिकाणी सुधागडला झुक्कमाप देऊन साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहे. हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं विकासाची गंगा या ठिकाणी सुधागडमध्ये वाहत असताना आदरणीय वसंतराव ओसवाल यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी काम करत असताना आदरणीय गीताताई पार्लेचा यांनी या विकास कामांना सुधागडच्या विकास कामांना जोर लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मध्यंतरी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना साहेबांचा जास्तीत जास्त निधी सुधागडला कसा खेचून आणता येईल यासाठी आदरणीय गीताताई पार्लेचा आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय सालुंके साहेब यांच्या मागे लागून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना म्हणलं की सुधागडला जास्तीत जास्त विकास कामं व्हायला पाहिजेत आणि त्या आमच्या सर्व सुधागडवासियांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीला आदरणीय तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी हो देऊन भरघोस कामं या ठिकाणी केलेली आहेत. या केलेल्या कामाचा फायदा या ठिकाणी आदरणीय गीताताई पार्लेचा शेफच्या आशीर्वाद आणि तटकरे साहेबांच्या पक्ष संघटने वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुधागड तालुक्यामध्ये जसा शेफच्या कालावधीमध्ये होता त्या कालखंडातला पक्ष पुन्हा उभारणीसाठी या विकास कामांची जोड आम्हाला या ठिकाणी साहेबांनी दिलेली आहे. त्याची प्रचिती येणाऱ्या काळामध्ये साहेबांना पक्ष संघटना जोरदार वाढल्याची या ठिकाणी या निमित्ताने ग्वाही देतो आणि अशीच कामं या ठिकाणी ही जी कामं झालेली ही फक्त या जिल्हा परिषद मतदार संघातलं उद्घाटन आणि भूमिपूजन केलेलं आहे. पुढच्या कालावधीमध्ये हा जो दाभुलपाडा मतदारसंघ आहे त्या देखील ताईंच्या माध्यमातून भरघोस कामं त्या ठिकाणी झाली, फार मोठ्या किमतीची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. त्यांचंही उद्घाटन आदरणीय भाई आणि साहेबांच्या उपस्थितीत ताईच्या माध्यमातून होईल. आज सुधागड तालुक्यामध्ये काही विकास कामांची भूमिपूजन उद्घाटन वगैरे होत आहेत, काय प्रतिक्रिया असणार आहे आपली? सुधागड तालुक्यातील कामांना नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्राधान्य देण्यामध्ये त्या ठिकाणी अग्रक्रम राहिला. आदरणीय नेते वसंतराव ओसवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निधी ह्याआधी आणण्यामध्ये यशस्वी झालो. नजदीकच्या कालखंडामध्ये जेव्हापासून गीताताईंनी तालुक्याची सूत्र सांभाळायला सुरुवात केली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या योजना प्रभावीपणे आपल्या ह्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने राबवता येतील त्याच्यासाठी त्यांच्याकडनं प्रयत्न होत आहे. आजसुद्धा DPDC असेल, जनसुविधा असेल, माझा आमदार निधी असेल, तटकरे साहेबांचा खासदार निधी असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन आज या ठिकाणी करण्यामध्ये निश्चितच आनंद होत आहे.